नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी बाळासाहेब आरवेकर। माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपण सर्वांनीच शाळेचे स्वयंमूल्यमापन करून शाळा सिद्धी या पोर्टलवरती आपल्या शाळेची माहिती भरलेली आहे। पण ही माहिती भरत असताना तर ही माहिती कशी दुरुस्त करायची किंवा चुकीची भरलेली माहिती पुन्हा अपडेट कशी करायची, तर ह्या व्हिडिओमध्ये मी आपणाला सर्व हे दाखवणार आहे। पण तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल। तर चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये शाळा सिद्धीची फायनल केलेली माहिती पुन्हा कशी भरायची। या ठिकाणी शाळा सिद्धीचं वेबसाईट ओपन झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला लॉग इन करावं लागेल। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड नेहमी प्रमाणे टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचे। सबमिट बटन क्लिक केल्यानंतर ना या ठिकाणी माझ्या शाळेचा असणारा डॅशबोर्ड, या ठिकाणी शाळा सिद्धीचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। या ठिकाणी पा सर्व माहिती भरलेली आहे। विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे, टीचरची माहिती भरलेली आहे। त्याचप्रमाणे डोमेन एक दोन तीन अशी सर्व डोमेनची माहिती या ठिकाणी भरलेली आहे। त्याचप्रमाणे सर्व डोमेनची माहिती या ठिकाणी भरलेली आहे। सर्व माहिती भरली आहे। त्याचप्रमाणे ॲक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन 2018-19 चालू शैक्षणिक वर्षाचा असणारा ॲक्शन प्लॅन हा या ठिकाणी भरलेला आहे। हा प्लॅन भरल्यानंतर त्याच्या खाली या ठिकाणी आपल्याला आय ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स या ठिकाणी आपल्याला हे दिसत आहे। तर या ठिकाणीला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर ना या ठिकाणी खाली फायनल सबमिट नावाचं ऑप्शन आपल्याला दिसत आहे। या फायनल सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, मी या ठिकाणी फायनल सबमिटवरती क्लिक केलं आहे। या ठिकाणी मेसेज आलेला आहे शाळा सिद्धी वेबसाईट करून, वन्स यू डू फायनल सबमिट यू विल नॉट बी अलाउड टू चेंजेस इव्हॅल्युएशन डाटा इन फ्युचर, आर यू शुअर टू वॉन्ट टू सबमिट डाटा फायनली। याच्यावरती आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा, या ठिकाणी आपला सर्व डाटा जो आहे तो डाटा या ठिकाणी सबमिट झालेला आहे। आता पूर्ण भरलेला जो डाटा आहे हा सबमिट झालेला आहे। परंतु मला असं वाटते का ह्याच्यामध्ये भरलेली काही माहिती चुकीची आहे थोडीशी, किंवा मला ती दुरुस्त करायची आहे। तर ती दुरुस्त कशी करायची, तर ह्या ठिकाणी पहा अनफ्रीज नावाचं आपल्या या ठिकाणी बटन दिसत आहे। तर या अनफ्रीज बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी अनफ्रीज बटनावरती क्लिक केलेली आहे। त्यानंतर ना आर यू शुअर वॉन्ट टू अनफ्रीज फायनल सबमिशन यावरती ओके हा मेसेज आला आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। वा, या ठिकाणी अनफ्रीज झालेला आहे। आता हिच्या पुढची माहिती जी आहे ती आपल्याला मॅनेज युजर रिक्वेस्ट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायची आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ना पा रिक्वेस्ट टाईप पिन ओटीपी डाटा अनफ्रीज आणि बोथ या तीन टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर डाटा अनफ्रीज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि गेट रिक्वेस्ट या ठिकाणी दिसते खाली पा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बा, गेट रिक्वेस्ट केल्यानंतर ना खाली नवीन माहिती आलेली आहे, रिक्वेस्टेड फॉर, रिक्वेस्ट स्टेटस, रिक्वेस्ट ऑन, अप्रूव्ड बाय आणि अप्रूव्ड ऑन। तर या ठिकाणी अनफ्रीज दाखवते, रिक्वेस्ट स्टेटस पेंडिंग दाखवते आणि 18/1/2019 तर रिक्वेस्ट आपण शाळा सिद्धीला पाठवलेली आहे, त्यांच्याकडे आपली रिक्वेस्ट गेलेली आहे, त्यांच्याकडून जेव्हा ते अप्रूव्ह होईल या ठिकाणी तर त्यांचा इथं आपल्या त्याची सूचना येईल। आणि सूचना आल्यानंतर ना आपण शाळा सिद्धीवर आपली जी काही माहिती भरली असेल ती माहिती आपण या ठिकाणी पुन्हा दुरुस्त करून पाहू शकणार आहे। तर अशा प्रकारे आपण शाळा सिद्धी वेबसाईटवरती भरलेली माहिती आपण दुरुस्त करू शकतो किंवा त्यामध्ये आपल्याला पाहिजे तो बदल या ठिकाणी करू शकतो। अजूनही बरेचसे शैक्षणिक व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होणार आहे। तरी कृपया जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद।